मराठवाडी वरची खालची जिंती ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचे मार्ग निवडलेले आहेत. काहींनी पैसे स्वीकारले, पैसे संपले, आम्ही सांगत होतो पैसे घेऊ नका म्हणून, पैसे संपले आणि त्यांना आता पुन्हा मुंबईला कामाला जायला लागलं. ज्यांनी पुनर्वसन स्वीकारलं त्यांच्या जमिनी बागायत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चांगले तुम्ही जाऊन या. तुमच्याकडून तो प्रश्न अर्धवट सोडला गेला आहे. आमच्याकडून काही अर्धवट झालेलं नाही. दुसरी संघटना त्यांनी तयार केली, त्या संघटनेला विचारा, मेधा पाटकरना विचारा, आणखीन त्या दोन संघटना तिथे आहेत त्यांना विचारा. आम्हाला विचारण्याचं कारण काय? आता त्यांना चांगल्या जमिनीत उतरून त्यांना विटा साठला, त्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही. सुरुवातीला त्यांना पैसेच पाहिजे होते जमिनीच्या ऐवजी. आम्ही म्हणत होतो पैसे घेऊ नका, जमिनीच घ्या. त्यांना ते पटलं नाही, त्यामुळे त्यांनी जे काय केलेलं आहे त्यासाठी दुसरं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. आम्ही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये जमिनीला जमीनच मिळाली पाहिजे आणि ती बागायत जमीन मिळाली पाहिजे हे तत्व सोडणार नाही. आणि ते सोडलं नाही म्हणून ते त्यांच्याकडे गेलेले आहे. तर असे केल्यानंतर वाटोळं होतं असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं. त्यामुळे जबाबदार नवीन संघटना आहे.